इलेक्शन के मद्देनजर नेता भी अपनी अपनी पार्टी के प्रचार करने में लगे हुए हैं। इसी श्रृंखला में आज रामटेक लोकसभा क्षेत्र के इंडिया आघाड़ी के प्रत्याशी श्याम कुमार बर्वे द्वारा आज दत्तवाड़ी में प्रचार सभा का आयोजन किया गया था। इस दौरान कांग्रेस नेता सुनील केदार, जिला परिषद उपाध्यक्ष कुंदा राउत, साथ ही इंडिया आघाड़ी के पदाधिकारी मुख्य रूप से उपस्थित थे। रामटेक लोकसभा महाविकास आघाड़ी के उम्मीदवार श्याम कुमार बर्वे है। अत्यंत प्रचंड उत्साह लोकांमध्ये या नागपूर ग्रामीण रामटेक लोकसभेमध्ये आणि ज्या 10 वर्षांमध्ये या मोदी सरकारने आणि महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सरकारने कुठलेही काम केलेले नाही आहे, युवकांना रोजगार दिलेले नाही, शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही, महागाई दिवसेंदिवस वाढत आहे, तर प्रचंड लोकांमध्ये, ग्रामीण भागाच्या लोकांमध्ये एक आक्रोश आहे। आणि महाविकास आघाडीच्या रश्मीताई बर्वे या रामटेक लोकसभेच्या उमेदवार होत्या, एका महिलेची उमेदवारी या सत्तेचा दुरुपयोग करून षडयंत्र या सरकारने रचलं आणि एक दलित समाजाच्या महिलेची उमेदवारी यांनी कापली आहे, याचा सुद्धा लोकांमध्ये आक्रोश आहे की एक महिलेला मान सन्मान देतो असं म्हणता बेटी बचाओ बेटी पढाओ आणि एकीकडे असं म्हणताना एकीकडे एक दलित समाजाच्या महिलेचा तुम्ही जात प्रमाणपत्र अवैध ठरवता। एक ती नवनीत राणा मॅडम, त्यांची 5 वर्षापासून त्यांची जात, ती ज्या जातीची आहे नाही तरी त्यांचा त्या फायदा घेऊन त्या खासदार आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यांची केस प्रलंबित असून राखून ठेवलेली आहे, तरी त्यांना तुम्ही उमेदवारी देता कारण की त्या BJP वॉशिंग मशीनमध्ये आलेल्या आहे। आणि एक रश्मी बर्वे, एक सामान्य कुटुंबातली दलित महिला, हिच्यावर तुम्ही अन्याय केलेला आहे, ही रामटेक लोकसभेची जनता कुठेही विसरणार नाही, म्हणून प्रचंड उत्साह या रामटेक लोकसभेमध्ये आहे। लोकसभा चुनाव का बिगुल बज चुका है और पहले चरण में नागपुर और रामटेक लोकसभा के लिए चुनाव होने हैं और उसी के हम देख रहे हैं कि प्रचार प्रसार जो है ये शुरू हो चुका है। हमारे साथ श्याम बर्वे जी हैं, उनसे हम जानेंगे कि सर क्या बताओगे, आज सभा है इधर, प्रचार चल रहा है, प्रचार करने के लिए घूम रहे सुबह से 8 बजे से। बहुत अच्छी परिस्थिति है, लोगों का रिस्पॉन्स बहुत अच्छा है। जो BJP में फॉर्म काटा शासन ने, जो उनका फॉर्म काटा उसका रिएक्शन बहुत अच्छा है। ये लोग दिख रहे हैं यहाँ पे इतने सारे, एक एक महिला से जो अन्याय किया उसका बदला लेना है, यही अपील करना है महिलाओं को।